नांदेडमध्ये आज अनेकांचा रविवार अक्षरशः फुकटात साजरा होतोय. एका ट्रक ड्रायव्हरला झोपेची गुंगी आल्याने हा प्रकार घडला. शहरापासूनच जवळ असलेल्या कामठाफाटा येथे हा प्रकार घडला. 10 टन मासे असलेला एक ट्रक उलटला आणि फुकट खाणाऱ्यांची चांदी झाली. बेंगलोरहून लखनौच्या दिशेने हा ट्रक जात होता. या ट्रक मध्ये कॅथोलिक जातीचे मासे भरलेले होते. पहाटेच्या सुमारास ट्रक ड्रायव्हरला झोपेची गुंगी आल्याने हा ट्रक पलटी झाला आणि मग काय, पडलेले हे सर्व मासे लोकांनी झुंबड उडाली. असंही आज रविवार, त्यात मृग नक्षत्राचा दिवस, त्यामुळे मासे खाणाऱ्यांची चांदी झाली. त्यातल्या त्यात अत्यंत महागडे असलेले हे मासे पैसे देऊनही नांदेड सारख्या छोट्या शहरात मिळत नाहीत, त्यामुळे लोकांनी तोबा गर्दी करत हे मासे मिळवले. मासे वाहून नेणाऱ्या ट्रक ड्रायव्हरने देखील या लोकांना रोखले नाही, कारण अनियंत्रित जमावाला रोखावं तर मार खायची वेळ येईल असा विचार त्याने केला असावा. या दुर्घटनेमुळे नांदेडमध्ये आज 8 टन पेक्षाही ज्यादा मासे फुकटात नेत लोकांनी रविवार एन्जॉय केला. बेंगलोर से आ रहा था और लखनऊ जा रहा था. इसमें मछली था, कैटफिश बोल के मछली था, 10 टन माल था, जिसमें अभी 8-9 टन माल नीचे गिर गया है, 1 टन माल बचा हुआ है. तो कैसे क्या गाड़ी फंस गई और ये नींद के झोले के अंदर गाड़ी जो है साइड में ले लिया ड्राइवर. सारा मछली नीचे गिर गया है. लोगों ने तो बहुत सारे लेके गए. लोगों ने तो सारा मछली चुनने हम रुका के रखे थे, फिर भी लोगों ने पूरा, पब्लिक को तो रुका नहीं सकते, पब्लिक ने सारा मछली उठा दिया है. कम से कम इसके अंदर 7 लाख रुपए का नुकसान हुआ है. नांदेड हुन कुवरचंद मंडलेसह ब्यूरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.